उल्लासनगर यातायात के उल्लासनगर यातायात विभाग के पुलिस ने यातायात के नियमों का पालन न करने वाले लोगों पर कार्रवाई की है। यह कार्रवाई 100 से अधिक वाहनों पर की गई। आइए देखते हैं पूरी खबर। आदरणीय डीसीपी वाहतूक विभाग श्री राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे यांच्या आदेशाप्रमाणे ही कारवाई आम्ही संयुक्तपणे उल्हासनगर विठ्ठलवाडी आणि अंबरनाथ अशा 3 युनिटकडून आम्ही सुरू केलेली आहे। प्रत्येक युनिटच्या हद्दीमध्ये जाऊन तिथे फ्लॅश मॉब जसा केला जातो पब्लिकमध्ये त्याप्रमाणे फ्लॅश ड्रिल फ्लॅश डिप्लॉयमेंट आमच्या कर्मचाऱ्यांची करून एकाच वेळी सगळ्या नागरिकांमध्ये आपल्याला जागृती घडवायची की पोलीस कधीही कारवाई करू शकतात। त्यामुळे जे नागरिक हेल्मेट घालत नाहीत सीटबेल्ट लावत नाहीत अशांना कायम ते सीटबेल्ट लावण्याची एक बुद्धी सुचेल की जेणेकरून आपले अपघात कमी होतील। अपघात झालेच तर अपघातात त्याचे फेटल कमी होईल त्याचा ग्रेव्हियन्स कमी होईल अपघाताचा। अशा प्रकारे आपण ही कारवाई जनजागृती आणि केसेस या दोन्ही माध्यमातून आपण करीत आहोत। आता इथे जवळजवळ आपण एक तास ही फ्लॅश ड्रिलची कारवाई केली आहे। यात अंदाजे 100-150 पर्यंत कारवाई झालेली असेल। दोन्ही साईडला आपण कारवाई घेतली होती दोन्ही मिळून 100-150 कारवाई झाली असतील आता। आणि जरी कारवाई केली जरी काही नागरिक असेच गेले तरी त्यांना आम्ही हेल्मेट घालण्यासाठी उद्युक्त केलं हेल्मेट घाला तुम्ही तुमचा दंड हेल्मेटपेक्षाही जास्त आहे हेल्मेट तुम्ही खरेदी करा असं आम्ही त्यांना तिकडे त्यांना जागृती त्यांच्यात केलेली आहे त्यांना मार्गदर्शन। माननीय पोलीस उपायुक्त आदरणीय राठोड साहेब यांनी आम्हाला आदेश दिले होते की डिव्हिजन वाईज संयुक्तपणे कारवाई करायची आहे। फ्लॅश ऑपरेशन त्याला म्हटले जाईल जेणेकरून विदाऊट हेल्मेट विदाऊट सीटबेल्ट ट्रिपल सीट स्टॉप लाईन आणि सिग्नल जम्पिंग या केसेसवर आम्ही फोकस केलेला आणि लोकांमध्ये अवेअरनेससाठी हा बोर्ड आहे की त्यांना आम्ही सांगतो की पूर्वी किती दंड होता आता किती वाढलेला आहे। आपण वाहनाच्या नियमाचं पालन करावं जेणेकरून तुम्हाला दंड भरायची वेळच येणार नाही आणि आम्हाला सहकार्य करावं वाहनाचे नियमाचे पालन करू। कोणार्क अपना शहर अपनी बातें।